जिल्ह्याचे प्रश्न आहेत आणि 10-15 मिनिटात जर कालवा समिती जर मीटिंग होत असेल तर ह्यांचा अभ्यास मोठा दांडगा असं दिसतंय. आज पुणे शहरामध्ये पाण्याची टंचाई आहे. अधिकारी म्हणले संपली मीटिंग आणि अधिकारी निघून गेले. तुम्ही आता इथे आलात किती वाजता? 5:50 नाही, हा विषय कालवा समिती होता, माझा विषय नव्हता. कालवा समितीचा जिल्ह्याचा विषय होता घेतलेली. पण कोणी कोणी आता वेळेची फसवणूक झाली तुमची बरोबर सगळं दिसतंय, पण कोणी फसवणूक केली? नेमकी कोणी केली? नाही ते मला नाही फसवत, ते त्यांना स्वतः ते त्यांना स्वतःला फसवत आहेत. मी तर इशारा 8 दिवसापूर्वी दिला, जिथं ते दिसेल तिथं आंदोलन करणार आहे. आज कालवा समितीची मीटिंग होती आणि या मीटिंगला मी आल्यानंतर 5:30 आणि भामासकेटचा 5:50 आणि तेवढ्या वेळेत त्याच्या अगोदर त्यांची मीटिंग आटोपती घेतली. पुणे जिल्ह्याचे प्रश्न आहेत आणि 10-15 मिनिटात जर कालवा समिती जर मीटिंग होत असेल तर ह्यांचा अभ्यास मोठा दांडगा असं दिसतंय. आज पुणे शहरामध्ये पाण्याची टंचाई आहे, पाऊस पडत नाही आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे हाल आहेत, पुणेकरांचे हाल आहेत आणि प्यायच्या पाण्याचे हाल प्रचंड आहेत. आणि अशा वेळेस 10-15 मिनिटामध्ये जर अशी मीटिंग जर आटपत असेल तर हे चुकीचं आहे. आणि यांचं ते ज्या पद्धतीने हे कामकाज करतात हे काय मला बरं वाटत नाही, कारण आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून मी 10 मिनटं मागं पुढं आलं असेल, परंतु ही इतकी आटोपती घेतली की याच्यामुळे आता काळजी वाटते की यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. आणि कालवा समितीचे सर्व अधिकारी छाप येत बसलेत वरती आणि मीटिंग संपलेली. मंत्र्यांचे जे दौरे आहेत त्याच्यात 4ची वेळ आहे, प्रत्येक मंत्र्यांच्या दौऱ्यात 4ची वेळ. तुम्हाला कितीची वेळ? तुम्हाला काय वेळ दिली होती? 5:30 हे बघा वेळ ठरवून केलं गेलं तुमच्यासोबत. वेळ तिकडे दाखव कॅमेऱ्यासमोर. 5:50 म्हणजे तुम्हाला जाणीवपूर्वक तुम्ही तुमची मीटिंग मिस व्हावी म्हणून हे तुम्हाला चुकीचं पत्रक दिलं असं म्हणायचं ते काय करू शकतात? काय करू शकतात? कारण रितसर पालकमंत्री दौऱ्यात 4 टायमिंग आहे आणि तुम्हाला पत्र काय टायमिंग आहे? 5:50 5:50 अधिकाऱ्यांनी काय सांगितलं तुम्हाला? अधिकारी म्हणले संपली मीटिंग आणि अधिकारी निघून गेले. तुम्ही आता इथे आलात किती वाजता? 5:50 नाही, हा विषय कालवा समिती होता, माझा विषय नव्हता. कालवा समितीचा जिल्ह्याचा विषय होता आणि त्याचे मुद्दे बी ह्याच्यामध्ये आहेत आणि त्या मुद्द्यांची चर्चा 10 मिनिटात आटोपती घेतली आणि चुकीच्या पद्धतीनं त्यांनी आजची मीटिंग घेतलेली. पण कोणी कोणी आता वेळेची फसवणूक झाली तुमची बरोबर सगळं दिसतंय, पण कोणी फसवणूक केली? नेमकी कोणी केली? नाही ते मला नाही फसवत, ते त्यांना स्वतः ते त्यांना स्वतःला फसवत आहेत. मी तर इशारा 8 दिवसापूर्वी दिला, जिथं ते दिसेल तिथं आंदोलन करणार आहे. आणि हा पुणेकरांचा प्रश्न, हा पुण्याच्या पायाभूत सुविधेचा प्रश्न आहे. हा मागच्या आठवड्यामध्ये तुमच्या माध्यमातून मी त्यांना कळवलं होतं आणि ते कुठे जातात ते सापडतील मला. मी तर माझं आंदोलन नेमकं कोण पालकमंत्री आता काय लपून काय राहिलं त्याच्यामध्ये? नाही ते दासी नाही घेत, ते टाळतात, दासी नाही घेत ते त्यांच्यावर. तुमच्या ते निधीचे पळवापळीच पुढे काय झालं? कारण शैलेश टिळक मुक्ताताईच्या जागेवर मी निवडून आलो तर शैलेश टिळकांचा काय विषय राहतो त्याच्यावर? त्यांनीच तक्रार केली? नाही नाही, त्यांनी तक्रार केली. त्यांच्या तक्रारी जर होत असेल तर मग अवघड काम आहे, कारण हा कैलासवासी मुक्तताई टिळकांनंतर मी त्या ठिकाणी पोटनिवडणुकीत निवडून आलो आणि जर अजून हस्तक्षेप जर त्यांचा असेल आजपर्यंत बी तर मग हे कितपत योग्य. आणि जर त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या विचाराचे ठेकेदार पाहिजे असतील तर त्यामुळं त्यांची काहीतरी चूक भूल होते. मी त्यांना हेच सांगितलं की मुक्ताताईनंतर हा काम करणं आमदार म्हणून माझं काम आहे आणि ते पुणेकरांचे पायाभूत सुविधेचे पैसे ते पुणेकरांना मिळले पाहिजेत, पण त्यांना आवडलं नाही मी काम करावं हे आणि त्यांचा काय हस्तक्षेप करायचा संबंधच येत नाही. तुम्ही तोच आहे ना, मी निधन पावलेल्या आमदाराचे पती नंतर हस्तक्षेप कसा करू शकतो हे आता तुम्ही त्यांना विचारणार? तुम्ही त्यांना नीट विचारत नाही, मी मलाच विचारतो हे त्यांना. तुम्हाला मान्य का त्यांचा हस्तक्षेप? ते आता हस्तक्षेप हा प्रशासकीय लेवलला अधिकारी कसा ऐकतात हा एक महत्वाचा मुद्दा. आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या मंत्री कशा पद्धतीने ऐकतात हे आपल्याला दिसतंय. आणि जाणून बुजून माझा विजय त्यांना खपत नाही भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांना, त्यामुळे जाणून बुजून हा मला त्रास देतात. नाही फसवणूक नाही करत, ते त्यांना स्वतःला फसवतात, मला नाही फसवत. आणि ते त्यांना स्वतःला फसवतात आणि ते पळतात. पळू द्या, कुठं पळणार आहे? म्हणून कुठं पुन्हा सोडून तर नाही जाणार. अमोल 5:50 टाइम आहे मला देण्याला.